माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारचा ब्रेसलेट करायला शिकणार आहोत। आता हे किती लांब हवं हे तुम्ही डिसाइड करू शकता। तर यासाठी लागणारे जे मोती आहेत हे 5 नंबरचे आहेत आणि हे 6 नंबरचे आहे। आणि याला लागणारे जे हुक आहे हे हुक आणले आणून घेतलेले आहे मी। हे हुक आहेत आणि हे छोटे बारीक रिंग आहे। इकडून इकडून रिंग लावली आहे, इथे हुक लावलेला आहे। तर हे दोन घेतलेले आहे। त्यानंतर टुंगूस धागा, कात्री आणि 7 नंबरची सुई। आता आपण हा जो टुंगूस धागा आहे तो या हुकमधून घालून घेतलेला आहे आणि इथून याला क्रॉस करून घ्यायचा, याच्यामधून हा दोरा काढून घ्यायचा आणि हे ओढून घ्यायचं, जेणेकरून हे याला पक्क बसेल। आणि आता आपण आपलं जे तयार करायचं आहे ब्रेसलेट त्याला सुरुवात करू। आता हे जे हुक आहे हे मी ट्रान्सपरंट टेप घेतला, त्याला इथे फिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला जे काम करायचं आहे त्यांनी हे फिक्स असेल तर काम करायला व्यवस्थित जाईल आहे। आता ह्या 2 7 नंबरच्या सुया आहेत, त्या दोन्ही मी या दोऱ्यामध्ये घालून घेणार आहे। आता इथे आपण दोन्ही सुया दोऱ्यामध्ये ओवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे एक आपण हे 5 नंबरचे आहेत, हे 6 नंबरचे मोती आहे। तर सुरुवातीला आता आपल्याला जे आहे ते 5 नंबरचेच मोती वापरायचे आहे। तर याच्यातून दोरा या सुईतून ओवून घेतलेला आहे। आता आपण दुसरी सुई वापरणार आहोत। आणि दोरा असा इकडे निघालाय तर या मोत्यातून वरती काढणार आहे आणि दोन्ही दोरे ओढून घ्यायचे। दोन्ही दोरे आता ओढून घेतलेले आपण आणि हा मणी इथे पक्का झाला आहे। आता इकडच्या बाजूला 6 मोती ओवून घेतलेले आहे, इकडे 5 मोती ओवून घेतलेले आहे। आता इकडचे जे 5 नंबरचे जिथे 5 मोती आपण ओवून घेतले ही सुई जी आहे ती या मोत्यातून वरती काढायची आणि परत दोरा ओढून घ्यायचा। आता आपण या बाजूला 6 मणी घेऊ, या बाजूला 5 मणी घेऊ, अल्टरनेट करू आपण। इकडे 6 मोती घेतले आहे, इकडे 5 घेतले आहे। आता हा 5 जिथे आहेत ती सुई आपण इथून काढून घेणार, दोन्ही दोरे ओढून घ्यायचे। त्यानंतर परत आता इकडे 6 इकडे 5, इकडे 5 मणी आहेत, इकडे 6 मणी आहे। आता या 6 मणी आहे त्या या मोत्यातून आपण खालच्या मोत्यातून दोरा वरती काढायचा। आता हा दोरा इकडे येईल, हा दोरा इकडे ओढून घ्यायचा दोरा। असं आपल्याला आता हे जे आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8, तुम्हाला जर ब्रेसलेट मोठा हवा असेल तर तुम्ही ते एखाद्या घराने वाढवू शकता। तर असे तुम्ही 8 आता करून घ्या। असे मी हे 9 करून घेतले, 8च्या ऐवजी मी 1 वाढवलंय। आणि आता इथे जे आहे ही रिंग आपल्याला इथे ओवून घ्यायची आहे, जेणेकरून कसं आहे की हे हुक इथे आणि याला त्याला लॉक करता येईल। इथे इथून दोरा काढला, याच्या इकडून दोरा काढू। इकडची सुई याच्यातून इकडे काढली, इकडची सुई याच्यातून इकडे काढली आणि हे इथे क्रॉस झालं, इथे
तर आता या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ। आणि या मोत्यातून दोरा इकडे काढला, आता हा दोरा इकडे काढून घेऊ। अशा रीतीने ही रिंग इथे लावून घेतलेली आहे। आता आपल्याला पुढचं जे आहे ते हे करायचं आहे, असं 5 नंबर 6 नंबर 5 नंबर असे 3 मणी घेत घेत इथपर्यंत जायचं आहे। दुसऱ्या बाजूनी सुद्धा करायचं आहे। आता आपल्याकडे दोरा आहेच, तर आपण आता त्याची सुरुवात करू। आता दोरा आपण या 2 मण्यातून काढू, पुढच्याही 2 मण्यातून काढून घेऊ, त्यानंतर या मण्यातूनही काढायचा। आणि या मण्यातून दोरा इकडे काढायचा आहे। आणि हे जे 2 मणी आहे याच्यातून दोरा आपण काढून घेऊ। तसंच आता इकडून इकडे दोरा काढून घ्यायचा। ए दोराला काढून घेतलंय, यालाही काढून घेतलंय, कारण एक दोरा जो आहे तो या बाजूला आहे, तर दुसरा दोरा आपल्याला या बाजूला घ्यायचा आहे। आणि आता आपण इथे 3 मणी घेणार आहोत, 5 नंबर 6 नंबर 5 नंबर। आता आपण 5 नंबरचा 1, 6 नंबरचा 1 आणि 5 नंबरचा 1 हे 2 मोती आहे, या 2 मोत्यातून दोरा पुढे काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा दोरा जो आहे इथून पुढे घेऊन जायचा आहे, याही मोत्यातून काढायचा, याही मोत्यातून काढून घ्यायचा। आणि आता परत आपण 5 नंबर 6 नंबर 5 नंबर असे 3 मोती घेणार। 3 मोती घेतलेले आहे, या मोत्यांमधून 2 मोत्यांमधून दोरा काढू, त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढू, दोरा थोडा ओढून घ्यायचा, त्यानंतर या 3 मोत्यातून दोरा आपण पुढे काढून घेऊ आणि या 2 मोत्यातून दोरा आपण पुढे काढू। परत आता इथे आपण 1 5 नंबर 6 नंबर 5 नंबर असे 3 मोती घेणार आहोत। आता आपण हे जे 2 मोती आहे या 2 मोत्यातून दोरावरती काढून घेऊ, याही 2 मोत्यातून दोरा थोडा ओढून घ्यायचा, त्यानंतर या 3 मोत्यातून दोरा पुढे घ्यायचा आणि या 2 मोत्यातून दोरा पुढे घ्यायचा। आता असंच करत करत आता आपल्याला हे इथपर्यंत पूर्ण करायचं आहे, तर तुम्ही आता इथपर्यंत पूर्ण करा। आता सर्वात शेवटी आपण 1 5 नंबर 6 नंबर 5 नंबर असे 3 मोती घेतले आहे आणि इथून आता दोरा काढून घेतलेला आहे। इथून ही दोरा काढून घेऊ आणि इथे दोरा, हा दोरा जो आहे हा इथे आणून ठेवला आहे। आता हा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भागही आपल्याला करायचा आहे, त्याच पद्धतीनेच करायचं आहे ज्या पद्धतीने हे केलेलं आहे। एक मी करून दाखवतो, बाकी तुम्हाला करता येते। तर 3 मोती घ्यायचे इथे, 5 नंबर 6 नंबर 5 नंबर आणि या 2 मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढायचा। या मोत्यातून दोरा काढून घेतला, या 2 मोत्यातून तिन्ही मोत्यातून दोरा काढला, या 2 मोत्यातून दोरा काढू।
आणि इथे परत आता आपण एक पाच नंबर, सहा नंबर आणि पाच नंबर असे तीन मोती आणि या दोन मोत्यातून पहिले काढू दोरा, त्याच्या पुढच्या दोन मोत्यातूनही काढू, त्यानंतर हे तिन्ही मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा, या दोन मोत्यातून दोरा काढायचा आणि आता राहिलेले जे आहे ते तुम्ही इथपर्यंत पूर्ण करा। आता सर्वात शेवटी आपण तीन मोती घेतलेले आहे, पाच नंबर, सहा नंबर, पाच नंबर, या मोत्यातून दोरा काढणार आणि याही मोत्यातून दोरा काढणार आणि आता आपलं इथलं जे ब्रेसलेट आहे ते पूर्ण झालेलं आहे। तर आता दोरा मी आतमध्ये ओढून घेतो। अशा रीतीने आपलं हे ब्रेसलेट पूर्ण झालेलं आहे। अशा रीतीने आपलं हे हुकही लावून घेतलं आहे त्याला आणि ब्रेसलेट तयार झालेलं आहे। तुम्हाला जर हे ब्रेसलेट आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।